2017 हे वर्ष खऱ्या अर्थानं भारतीय सिनेविश्वातही मराठी सिनेमांचं होतं असंच म्हटलं पाहिजे. कारण त्या वर्षात अनेक मराठी सिनेमांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करून छाप सोडली. मात्र काही सिनेमांनी कॉन्ट्रोवर्सी देखील निर्माण केली. अर्थात विविध विषयांच्या चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रोवर्सी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती. जाणून घेऊयात 2017 या वर्षात असे कोणते वादग्रस्त विषय किंवा इतर कारणांसाठी प्रकाशझोतात येऊन चर्चेत राहून वादंग निर्माण केला असे काही सिनेमे. ऑक्टोबर 2017 मध्ये रिलीज झालेल्या हलाल या सिनेमानं सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून लक्ष वेधून घेतलं. मुस्लिम महिलांच्या वैवाहिक आयुष्यावर घाला घालणारा हा सिनेमा असल्याची हवा काहींनी निर्माण करून हा सिनेमा कसा धर्मविरोधी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा विडा उचलला आणि या विरोधात आंदोलन पुकारलं. मात्र महाराष्ट्राच्या सर्व चित्रपटगृहात पोलीस संरक्षणासहित हलाल रिलीज झाला आणि समीक्षकांनी देखील याला गौरवलं. बॉक्स ऑफिसवर हलाल न जरी कमी कमाई केली असली तरी सुद्धा याचा विषय वास्तवदर्शी होता. तसंच सिनेमात आक्षेपार्ह असं काहीच नसल्याचं जेव्हा प्रेक्षकांना कळलं तेव्हा हलालला असलेला विरोध मावळला. तुझा माझा संबंध संपला, मी तुला तलाक देतो, तलाक तलाक तलाक. हालिम्बी, इन सभी पंचों के सामने मैं अपने पूरे होशो हवास में तुम्हें आखिरी तलाक देता हूँ. तर 2017 या वर्षातील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दशक्रिया सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला. मात्र याच्या ट्रेलर मध्ये विशिष्ट समाजाविरोधात काही भावना दुखवणारे संवाद असल्याचं लक्षात येताच ब्राह्मण महासंघानं चित्रपटावर बहिष्कार आणि विरोधाचा सूर आळवला. पण दशक्रियाच्या रिलीज नंतर तणाव मावळला. केशव गुरुजी, तुमच्याशिवाय दशक्रिया विधी पार पडू शकेल का इथं पैठणात? हरी 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 हरी. थांबा, तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस, किरवंत आहेस तू. हो आहे मी किरवंत. किरवंताची काय मजल असते ना, ते एक दिवस ठणकावून सांगेन तुम्हाला. तर 2017 वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा म्हणून सुवर्ण कमळावर नाव कोरणाऱ्या कासव हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात रिलीज झाला. पुण्यात काही निवडक थिएटर्स आणि मुंबईत तर या सिनेमाला फक्त एकच सिनेमागृह मिळालं होतं. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला थिएटर मिळू शकत नाही अशी ओरड सर्वत्र होऊ लागली. त्यामुळे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहता अखेर महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या शहरात कासव प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. मला मी आवडत नाही, काय करायचंय, का करायचंय काहीच कळत नाही. काहीतरी बिघडलं अँड नाव We don't know how to correct it. माझं कशातच मन लागत नाही. हा समजला समजला, मी तुका सांगतं, एका वेळी एकच करूचा, भजी खाऊची तर भजी खाऊची, चाय पिऊची तर चाय पिऊची, आणि दोन्ही एकदम कुंबलं तर ठसको लागतलो. तर वर्ष संपता संपता रवी जाधव यांच्या न्यूड या सिनेमाची चर्चा राहिली. काहींनी याच्या नावावर आक्षेप नोंदवला तर इफ्फी मध्ये न्यूडला वगळण्यानं हा मुद्दा ऐरणीवर आला आणि कलात्मक चित्रपटांची गळचेपी होत असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटू लागल्या. यावर फिल्म मेकर रवी जाधवनं आपली बाजू प्रेक्षकांसमोर आणि प्रसंगी सिनेतज्ञांसोबत चर्चा देखील केली. एवढं होऊन देखील न्यूडचं अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग होऊ शकलं नाही. त्यामुळे 2018 या वर्षात तरी न्यूड सिनेमा पाहता येणार का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय. अगं तू काय काम करते? मात्र जून 2017 या महिन्यात एफयू आणि मुरांबा हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांनी कॉन्ट्रोवर्सी करण्यापेक्षा एकत्रितपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन दोन्ही सिनेमे पाहण्याचं आवाहन केलं. तसंच न्यूड सिनेमाच्या मागे अवघी चित्रपटसृष्टी उभी राहिल्यानं सिनेविश्वातली एकी या निमित्ताने दिसून आली. असो, एव्हरी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी
ही युक्ती मराठी मनोरंजन विश्व आत्मसात करताना दिसून येतोय. आणि याची सुरुवात अनावधानानं का होईना पण 2017 या वर्षात झाली आहे हे देखील नसे थोडके. मंडेपासून यू गिव्हिंग मी अ लिफ्ट. प्रेमात पडली ती तुझ्या. मग आता मी काय करायला पाहिजे गुरुजी? प्रपोज. तुझी मोहिनी, सम्मोहिनी, माझ्या मनी वाजते गप्पी पा.